मारत नाही, आपण आपला हक्क मागत आहोत. आपल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्याचा विरोध नाही, परंतु गट जर चंद्रपूरमध्ये येत असेल तर तुम्ही किती संख्येने आहे, तुम्ही किती संख्येने आहे आणि डिमांड किती मोठी आहे हे सरकारच्या हे कलेक्टरच्या चंद्रपूरमध्ये 75% आरक्षण आहे. चंद्रपूरला 12.5 आणि गोंदियाला 12.5 म्हणजे नाही पाठवलं आहे आणि साधारणतः 13 तारखेला सर्व तालुके नक्षलग्रस्त असल्याचे सरकारचं म्हणणं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातलं कोर्टी मक्ता जे आहे तिथं SRPFची एक बॅटालियन येणार आहे. भारत बटालियन असं त्याचं नाव आहे आणि लवकरच त्यासाठी जी भरती आहे, प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बटालियनमध्ये जी चंद्रपूरमध्ये येणार आहे त्याच्यामध्ये 75% जे आहे ते चंद्रपुरातल्या मुलांना आरक्षण द्यावं अशी एक मागणी केली आहे आणि त्यांनी यासाठी आत्ताच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देखील दिलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की का ही 75% मागणी करताय. सचिनजी, का तुम्ही ही 75% मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे? चंद्रपुरामध्ये नव्यानं स्थापन झालेला SRPF गट 17 IRB 4 ही याची नव्याने स्थापना होत आहे आणि या गटामध्ये साधारणतः चंद्रपूरला 12.5%, गडचिरोलीला 75% व त्याचबरोबर गोंदियाला 12.5%. म्हणजे जर एखादी बटालियन चंद्रपुरात सुरू होत आहे तर तेथील चंद्रपुरातील त्या स्थानिक जिल्ह्यातील युवकांना त्या ठिकाणी प्राधान्य असलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं गडचिरोलीला त्यांच्या स्थानिक पोलीस भरतीमध्ये 100% तिथल्या युवकांना स्थान आहे. त्याचबरोबर त्यांना इतर गोंदियाचे ठिकाणी असो की अकोला गट असो तिथेही 75% स्थान आहे. त्यामुळे त्यांना आणि इथेही चंद्रपूरला 75% स्थान आहे. त्याच्यामुळे हा या ठिकाणी करणारा अभ्यास करणाऱ्या व्यक्ती युवकांवर अन्याय आहे. जे वर्षानुवर्ष प्रशिक्षण घेऊन राहिले, सराव करून राहिले आणि चंद्रपुरात जर गट असेल तर या स्थानिक युवकांना या ठिकाणी 75% आरक्षण मिळालं पाहिजे. बाकी तुम्ही 12.5% आणि इतर 12.5% कोणाला देता त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. त्याकरिता संबंधित कुठले GR बदलवायचे असेल तर बदलावावा, कारण की ही भावना चंद्रपुरातील युवकांची आहे, सराव करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थांची आहे. तर ज्या प्रकारे गडचिरोली हा एक नक्षलग्रस्त जिल्हा आहे आणि तिथे 100% आरक्षण आहे स्थानिकांना, त्याचप्रमाणे चंद्रपूरमधल्या जे मुलं आहेत त्यांना 75% आरक्षण मिळावं, कारण चंद्रपूर हा देखील नक्षलग्रस्त जिल्हा आहे अशी त्यांची मागणी आहे. एक प्रश्न अजून त्यांना आपण विचारूया. तुम्ही जे 75% चंद्रपुरातले म्हणताय, याच्यामध्ये फक्त चंद्रपुरातलेच 75% असावे की विदर्भातले देखील यात काही समावेश असावा? चंद्रपूर जिल्ह्याकरिता असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातीलच 75% युवकांना संधी मिळाली पाहिजे. आणि बघा तुम्ही, चंद्रपूर जिल्हा देखील काही तालुके त्या ठिकाणी नक्षलग्रस्त आहे. तर जसं गडचिरोली नक्षलग्रस्त म्हणून तुम्ही त्यांना 75% देता, त्याचप्रमाणे चंद्रपूर देखील नक्षलग्रस्त आहे, त्यालाही 75% द्या. सो ही प्राथमिक स्वरूपात आम्ही निवेदन देत आहो. जर मागणी मान्य झाली नाही तर मोठं स्वरूप याला आम्ही देऊ आंदोलनाचं. तर ही मागणी जर मान्य झाली नाही तर वेळप्रसंगी आंदोलन देखील करण्यात येईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.